भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळतो. आज काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे, तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील कवडा येथील कला शिक्षक दिलीप दारवेकर आणि त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा येथील कला शिक्षक दिलीप दारवेकर आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी 8 फूट बाय 5 फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी काढली. 4 तासाच्या अथक प्रयत्नातून 20 किलो रांगोळी वापरून आनंदी वातावरणात डॉक्टर बाबासाहेबांच्या 14 तळ्याचं पाणी या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेवर आधारित ही रांगोळी साकारण्यात आली आहे. सर्वांसाठी पाणी किती महत्त्वाचं आहे, पाण्यावर सर्वांचा समान अधिकार आहे, ते सर्वांनाच मिळालं पाहिजे, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांपर्यंत पोहोचावा हीच या रांगोळीमागची संकल्पना आहे.